नमस्कार. आमच्या पारंपरिक रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही आम्ही आज शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत, बघा गुळ शेंगदाण्याचे. आणि तुम्ही बघा आणि तसेच करा. आणि आता हे आम्ही साहित्य घेतले ते द्यायचे तुम्हाला. हो, काही किलोभर सोले घेतलेत आम्ही शेंगदाणे, आणि अर्धा किलो गुळ घेतला. आता हे वाटायचं आणि दोन्ही मिक्स करून लाडू बांधून दाखवत आहोत तुम्हाला. आम्ही गुळ खिसून घेतला बरं का, खिसणीनं खिसून घेतला गुळ. हो का, आता मसूद झाला आहे काही. आता ह्याला काही करायचं नाही, सोल्याचं कूट वाटायचं आणि मध्ये मिसळायचं आणि लाडू बांधायचे. हो का, आता आम्ही बारीक वाटून घेतलं आणि आता ह्याचे लाडू बांधायला गुळ शेंगदाण्याचे. असं उगं आदर 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 दाबलं तर बी गच्च व्हायले तर तेल 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 सुटलं आहे उगं. या सोले आले बघा, छान लावले आहेत बारीक बारीक नाद. छान लाडू वाला घेतला. शेंगदाणे लई छान भाजलेत आहे, सोनेरी सोनेरी दिसायला लागले. इकडलं सोनं बघ तुझं गुळ पिवळा आहे, त्याच्या पिवळे पिवळे दिसायला. ती वाली मया तिला मोठ्या माऊने शिकवले केस उघडायचे. लाडू बनवा म्हणा. आता छान लाडू झाले बघा, घे बांधले आम्ही. आणि आता ही लाडू ज्याला अशक्तपणा आलं, ज्याला अशक्तपणा आलाय त्याला ही द्यायचे खायला. ज्याला लहान लेकरले बी चांगले असतात, म्हाताऱ्या माणसाला बी चांगले असतात, रक्तवाढीला चांगले असतात. आणि हे करून खाऊन बघा आणि आमच्या रेसिपीला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा विसरू नका. धन्यवाद.